नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय आणारा अनुसंधान केंद्रामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे पगार जो आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पंधरा हजार ते पंचवीस हजार रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी पोस्ट मिळणार आहे वय जे आहे मित्रांनो तुमचा या ठिकाणी पंचेचाळीस वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कुठल्याही प्रकारची परीक्षा तुमच्या या ठिकाणी होणार नाही की फी देखील तुम्हाला या ठिकाणी भरायची नाही अर्ज जे आहेत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बारा बारा दोन हजार बावीसपर्यंत या ठिकाणी करू शकता अधिक माहिती आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या अदोगाव मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करावं बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे राष्ट्रीय येणारा अनुसंधान केंद्र यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे यंग प्रोफेशनल एक या पदासाठी निघालेली आहे पंचवीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळेल मिनिमम वय तुमच्या ठिकाणी एकवीस वर्ष मॅक्झिमम वय पंचेचाळीस वर्षापर्यंत असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता शैक्षणिक आहे मित्रांनो ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल बी एस सी ॲग्रिकल्चरमध्ये बी एस सी झुलॉजीमध्ये किंवा बी एस सी हॉर्टिकल्चरमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर सेकंड नंबरची वॅकन्सी देखील या ठिकाणी यंग यंग प्रोफेशनल एकसाठी आहे पंचवीस हजार रुपये पर मंथ सॅलरी या ठिकाणी देखील तुम्हाला मिळेल वयदेखील या ठिकाणी एकवीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान तुमचं असणं आवश्यक आहे शैक्षणिक अर्थाचे आहे मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल ॲग्रिकल्चरमध्ये आणि कोर सब्जेक्ट म्हणून तुमच्या या ठिकाणी प्लांट पॅथॉलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे टेक्निकल असिस्टंट या पदासाठी पंधरा हजार रुपये पर मंथ या ठिकाणी सॅलरी तुम्हाला मिळेल एकवीस ते पंचेचाळीस वर्षाच्या दरम्यान वय तुमचं या ठिकाणी असणं आवश्यक आहे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल ॲग्रिकल्चरमध्ये कोर सब्जेक्ट तुमचं या ठिकाणी प्लॅन प्लॅन्ट पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो टेक्निकल असिस्टंट यासाठी या ठिकाणी चार नंबरची वॅकन्सी आहे पंधरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी वेतन मिळणार आहे एकवीस ते पंचेचाळीस वर्षाच्या दरम्यान वय तुमचं असणं आवश्यक आहे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं ला असेल ॲग्रिकल्चरमध्ये कोर सब्जेक्ट जे आहे तुमचे प्लॅन्ट पॅथॉलॉजी एनोटोमोलॉजिक आणि मायक्रोबायोलॉजी हॉर्टिकल्चर लाईफ सायन्समध्ये जर झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता तुम्ही जर मित्रांनो या ठिकाणी रिझर्व कॅटेगरीतून येत असाल तर गव्हर्नमेंटच्या रूलनुसार तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमची कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही डायरेक्टली बारा बारा दोन हजार बावीसला तुमच्या या ठिकाणी जी मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यासंदर्भातील ॲड्रेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे आय सी आर नॅशनल रिसर्च सेंटर ऑन पोमेग्राम एन एच सिक्स्टी फाईव्ह सोलापूर पुणे हायवे केगाव सोलापूर या ॲड्रेसवरती तुमचं मुलाखत या ठिकाणी होणार आहे तर आपण दिलेल्या वेळेवरती या ठिकाणी या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि मुलाखतीसाठी जातेवेळी आपण सर्व डॉक्युमेंट वगैरे आपली सोबत घेऊन जायचे आहे त्याचबरोबर बायोडाटा देखील सोबत न्यायचा आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अर्ज करणे अगोदर सर्व पी डी एफ एक वेळ आपण व्यवस्थित वाचा त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो